महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, सर्व मान्यवरांचं साक्री मतदारसंघात सहर्ष स्वागत, भूमिपूजन व विकास कामांचा लोकार्पण सोहळा, साक्री उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल साक्री भूमिपूजन, साक्री तालुक्यातील रस्ते पूल ग्रामपंचायत कार्यालय समाज मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र साठवण बंधारे नळ पाणी पुरवठा योजना व इतर पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मान्यवर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर श्री तुळशीरामजी गावित, साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय सौ मंजुळाताई गावित, मंजुश्री पेट्रोलियमचे संचालक इंजिनियर सागर गावित, कार्यक्रमाचं स्थळ भांडणे पांढरा कान साखर कारखाना रोड साक्री. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासीची झोपडी जाळली, कुटुंब उघड्यावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महिलांच्या पाठीशी, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांचा पत्रकारांशी वार्तालाप. जागतिक आदिवासी दिनानिमित्त इर्शादभाई जहागीरदार यांच्यातर्फे हिरे भवनात घेण्यात आला महिला मेळावा. आणि धुळे शहरातील अवैध धंदे बंद न केल्यास मोर्चा काढण्याचा लोजपा महिला आघाडीचा पोलीस प्रशासनाला इशारा. साक्री तालुक्यातील भाडणे या गावामध्ये शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन असताना एका आदिवासी कुटुंबाची झोपडी पाडून टाकण्यात आली व नंतर लाकडं न काढू देता ती झोपडी जाळून टाकण्यात आली. आदिवासी लोकांवर अन्याय हे सरकार आदिवासी दिनी करत आहे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या झोपडीत राहणारे कुटुंबप्रमुखाचे नाव गोकुळ उखा पवार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही झोपडी पाडली आणि जाळली जात असतानाचे व्हिडिओ आणि संबंधित आदिवासी कुटुंबांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर ही घटना उजेडात आली आणि वाऱ्यासारखी पसरली. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गरीब आदिवासी समाजाच्या लोकांचं घर पाडून त्यांना उघड्यावर टाकणाऱ्या महायुती सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष धिक्कार आणि निषेध करतो अशी प्रतिक्रिया रणजितराजे भोसले यांनी देखील या प्रकरणी व्यक्त केली आहे. 464 गट नंबर होता आमना बाप दादा पै तीन करी राय नुसे तर आमना आयसी म्हणजे ते आमना जा गेले बर पण 100 वर्ष जायचे तर 100 वर्ष पैकी आमना बाप दादा करायना होतात ते आमना झोपडा तटेच बांधे होतात ते लगेच आमना घरले डायरेक्ट चेटाळी दिनात जाटे मंत्री राहणार तटे मुख्यमंत्री जटे येल होता तटे येवाली जागाचे तटेच आमना झोपडा होतात तटे चेटाळी दिनात बिडार बी काढू दिनात नाही आणि बाकी बिडार पण चेटाळीत दिसतात आम्ही मोळी राहून होतो आमना सरपंच सागेल होतं ते मोळी राहून आमने काहीतरी दे बोट टाकते बिकते काहीतरी दे राहणार होता एक पोलीस का कोण तो डायरेक्ट चेटाळीत दिला पोलीस जेसीबी काही मोळी टाकणार असे आमना बटा लोकशाहीकडे टाकणार आमना आज एक लवीन आहे होतं तरी आमना अत्याचार करायणार बांधणार गाव आमना आदिवासीने आई होत तेवढा तिनात आमना सत्यानाश करे आमले आज पाणीमा उभा कर दिल शेतस बटा परिवारले बाई पोऱ्या दाखला दुखला शेतस बटा अतरावाले सुद्धा जागा नाही शे त्या डायरेक्ट उतारा मागे राहणार तुम्हाला जागाना उतारा द्या नाही आम्ही घर बांधतच नाही आता आमले आमना बाप जातानी जमीन होती आम्ही तटे होतोच ना आम्ही कथा उतारा देऊत आता आमना ते उतारा बी त्या आहे कर राहणार त्या आमने बाप जादा पैतीन शे आम्ही पहिला पैतीन आज आजोबा पजोबा पैतीन शे.
साक्री तालुक्यातील भांडणे गावामध्ये उद्या मुख्यमंत्री आणि दोघ उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे. त्या सभेच्या ठिकाणी एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या घराची अडचण निर्माण होत होती म्हणून त्या ठिकाणी ते घर पाडण्यात आलं. त्याला कुठलीही नोटीस न देता ते घर जाळून टाकण्यात आलं. तो त्या घरातून सामान काढू शकला नाही किंवा त्या घरातले लाकूड सुद्धा काढू शकला नाही आणि आज ते आदिवासी कुटुंब भर पावसावर पावसामध्ये उघड्यावर पडलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी खेद व्यक्त करायचा आहे की आज संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींचं घर पाडून न हे करता विचार करता जाळून टाकलेला आहे. असा क्रूर अत्याचार आज आदिवासी बांधवांवर चालू आहे. या घटनेचा महायुती सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. आम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा राज्यभरात काढणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण सारख्या चांगल्या हेतूनं केलेल्या योजनांच्या मदतीनं महाराष्ट्रातील महिलांना 1500 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत. त्यामुळे हा सन्मान आहे असं धुळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री श्री सन्मान यात्रेच्या निमित्ताने त्या धुळ्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील महिलांच्या पाठीशी नेहमी उभे आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. 15 ऑगस्ट आणि राखी पौर्णिमा काही दिवसांनी येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं महिलांना नेहमीच केंद्रस्थान दिलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये वृद्धापकाळ योजना, विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड योजना अशा विविध योजना आहेत. आम्हाला अधिक चांगल्या हेतूनं आणि प्रभावी योजना आमच्या लोकांपर्यंत आणायच्या आहेत असं नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या महिला व सर्वच घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना तत्परतेनं लाभ द्या असे निर्देशही नीलम गोऱ्हे यांनी यंत्रणेला दिले आहेत. समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. 6000, 8000 आणि 10000 विद्यावेतन तरुणांना देणारी योजनाही सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी सुरू असून महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना नीलम गोऱ्हे यांनी दिलखुलासपणे आणि मनमोकळेपणानं उत्तरे दिली. काम केलेले आहे, शिवसेनेने काम केलेले आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदित होती
त्यांचा खरा वारसा कोणी पुढे देत असेल, एकदा शिंदे तो वारसा पुढे देत आहे, समान नागरी कायद्याचा विषय असेल किंवा रामजन्मभूमीचा विषय असेल किंवा इतर देश सकल कलमचा विषय असतील, केंद्र सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका बरोबर देत असताना समाजाच्या सर्व महिलांमध्ये, शेतकरी असो, मागासवर्गीय असो, बौद्ध समाज असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, या सर्व महिलांच्यासाठी ही योजना आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. आदिवासी समाज हा संपूर्ण जगभर आढळून येतो. आदिवासी समाजाचा इतिहास फार मोठा आहे. आदिवासी समाजातील महापुरुषांनी समाजासाठी जे कार्य केलं ते येणाऱ्या पिढीपर्यंत पोचविण्याची जबाबदारी पार पाडण्याचं आदिवासी समाजाचं कर्तव्य आहे. ही जबाबदारी फक्त आदिवासी समाजाचीच नसून सर्व भारतीयांची आहे. याच जबाबदारीच्या अनुषंगानं धुळे शहरात भगवान वीर एकलव्य, जननायक क्रांतिकारक बिरसा मुंडा, तंट्या भील अशा महापुरुषांचे पुतळे स्वखर्चाने उभारून देण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांनी दिली. ते जागतिक आदिवासी दिनानिमित्त हिरे भवन येथे झालेल्या मेळाव्यात बोलत होते. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातील हिरे भवनात दिनांक 9 ऑगस्ट रोजी हा महिला मेळावा पार पडला. मेळाव्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून विविध महापुरुषांच्या प्रतिमांचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. याप्रसंगी इर्शाद जहागीरदार, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाट, माजी नगरसेवक रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान, नरेंद्र चौधरी, कुणाल पवार, महिला नेत्या जयाताई साळुंके, सरोज कदम, संगीता खैरनार, शीतल देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या महिला मेळाव्याला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. महिलांच्या भरगच्च तुडुंब गर्दीनं हिरे भवन भरून गेलं होतं. हिरे भवनची बाल्कनी देखील हाऊसफुल्ल झाली होती. कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या वतीनं इर्शादभाई यांचा भल्या मोठ्या गुलाबाच्या पुष्पहाराने भव्य सत्कार करण्यात आला. एक प्रश्न विचारितो आणि ते प्रश्नाचं ज्यांनी खरं उत्तर दिलं तर त्याला आम्ही एक बक्षीस जाहीर करणार आहे. तर सर्वांनी शांतता ठेवावी. एक प्रश्नाचं जे सर्वात प्रथम हात वर करून उत्तर देईल त्याला आम्ही एक बक्षीस जाहीर करणार आहे. तर मला या ठिकाणी, आपण आदिवासी समाजातून येतो, आपण आदिवासी समाजात प्रतिनिधित्व करतो, तर मला हे सांगा की जागतिक आदिवासी दिन हे कुणी जाहीर केलं? कुणी जाहीर केलं? बघा, हे आपल्या समाजाची दुर्दैव आहे की जे देशातले सगळे राज्य देश असतात जगातले, त्यांचं एक प्रमुख असतं ते संयुक्त राष्ट्र असतं. सरकारांचं सरकार म्हणजे संयुक्त राष्ट्र, आणि ते संयुक्त राष्ट्राने 1994 साली जागतिक आदिवासी दिवस हे जाहीर केलं. तर म्हणजे आदिवासी समाजाला महत्व द्यायचं जगातल्या सरकारने केलं, भारतातल्या जगातल्या सरकारने, हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि त्यामुळे आज आपण 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो. हे आपल्या समाजापर्यंत आपण कुठंतरी आपण पोचायला कमी पडतो, आणि हे कमी पडल्यामुळे आपला समाज नेहमी आपले आदर्श भगवान एकलव्य जे त्यागाचं प्रतीक आहे, तंट्या भील जे समाजसेवेचं प्रतीक आहे, आणि बिरसा मुंडा जे संघर्षाचं प्रतीक आहे, ह्या तिन्ही गोष्टींपासून आपला समाज लांब जाऊ राहिलं. आपल्याला आपल्या समाजाचा इतिहास माहीत नाही पडत, आणि त्यामुळं आपला समाज भरकटत जातो, आणि एक अशी परिस्थिती देशात निर्माण होती की आपल्या समाजाला चांगलं नेतृत्व भेटत नाही. जर आपल्याला आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगल्या नेतृत्वाबरोबर जायला लागेल. आपले मुलं मुली हे उच्च शिक्षित करायला लागतील, आणि आपल्या समाजाचे महापुरुषांनी घालून दिलेले आदर्श ह्याच्यावर जर आपण पण चाललो तर निश्चित आपला समाज त्या जगात राज्य केल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर अध्यक्ष, मी इर्शादभाईच्या संपर्कात 14 वर्षापूर्वी आलो, आणि इर्शादभाईची माझी इतकी घट्ट मैत्री झाली. त्या माणसामध्ये काय गुण आहे की त्या माणसाकडे माणूस असा खेचला जातो लहू सुमगासारखा. बाईंबद्दल सांगू इच्छितो मी की बाई एकदम कोणाचंही काम असो ते पूर्णपणे
प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात आणि ते काम मार्गी कसं लागेल त्याच्यासाठी आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन आमच्या सर्वांवर जबाबदारी टाकून ती पेलण्याची ताकद पण आम्हाला देऊन हे काम कसं होईल याच्यासाठी 100% प्रयत्न करतात. मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपणही रिक्षा बँकेवर विश्वास टाकावा आणि आपलं आणि आपल्या परिवारातलं आणि आपल्या गावातलं आपल्या गल्लीतलं एक मत जे आपण दान करतो त्या मताचं दान आपण या माणसाला करावं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या व्यक्तीला पाठवून आपल्या धुळे शहराचं नाव रोशन करावं जेणेकरून हा माणूस पुढे काही आणखी काहीतरी करू शकेल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. लोकजनशक्ती पार्टी महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीनं धुळे शहरात राजरोसपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांसंदर्भात 6 स्मरणपत्रे देण्यात आली, परंतु दिलेल्या पत्रांची दखल घेण्यात आली नाही किंवा कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही, त्यामुळे धुळे शहरात चालू असलेले अवैध धंदे 8 बंद करून मूळ मालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा लोकजनशक्ती पार्टी धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा लोकजनशक्ती पार्टीच्या महिला नेत्या शोभाताई चव्हाण यांनी दिला. या संदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की धुळे जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा, धुळे शहर पोलीस स्टेशन, आझादनगर पोलीस स्टेशन, देवपूर पोलीस स्टेशन, मोहाडीनगर पोलीस स्टेशन, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत हप्ता वसूल करणाऱ्या पोलीस आणि अवैध धंदा करणाऱ्या मूळ मालकांच्या संगनमतानं धुळे शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू आहे. अवैध धंदे करण्यासाठी कोण परवानगी देतो आणि कोण हप्ता वसूल करतो त्यांची नावे देखील आम्हाला माहीत आहेत, तशी स्मरणपत्रे देखील आम्ही दिलेली आहेत. धुळे शहराचा एक इतिहास असा की आजपर्यंत कोणताही नवीन अधिकारी धुळे शहरात 2-3 महिने अवैध धंद्यांवर बंदी घालतो, त्यानंतर हप्ता वसुली करणाऱ्या पोलीस व अवैध धंदा करणाऱ्या मालकांमध्ये देवाणघेवाण आणि आर्थिक विषयांसंदर्भात चर्चा झाल्यावर अवैध धंद्यांना पुन्हा जोरात जोमाने सुरुवात करण्यात येते आणि धुळे शहरातला कोणताही अवैधरित्या करण्यात येणारा धंदा हा पोलिसांच्या परवानगीशिवाय चालू होत नाही, मग ते धुळे शहरातील पोलीस स्टेशन असो किंवा LCBचं पथक असो. 2022-2024 अखेरच्या कालावधीपर्यंत अनेक पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी येऊन गेले. आम्ही त्यांना अवैध धंद्यांविरोधात अनेक निवेदने दिली, मात्र आम्ही दिलेल्या निवेदनांवर आजपर्यंत अवैध धंदा करणाऱ्या मूळ मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यासंदर्भात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये ठळक अशा नोंदी नाहीत, त्यामुळे धुळे शहरात चालू असलेले अवैध धंदे 8 बंद करून मूळ मालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा लोकजनशक्ती पार्टी धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. 8 ऑगस्ट रोजी माननीय धुळे जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक साहेब यांना धुळ्यात सुरू असलेल्या राजेरोसपणे बेकायदेशीर हायवे धंद्याच्या संदर्भात लोकजनशक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने माननीय शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात एक निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक सन्माननीय काळे साहेब यांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी देखील लोकजनशक्ती पार्टीमार्फत धुळे शहरात व धुळे जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या राजे रोसपणे हायवे धंद्याच्या संदर्भात निवेदनं आंदोलनं केलेली आहेत, परंतु धुळे जिल्ह्याच्या पोलीस खात्यामार्फत ठोस अशी कारवाई होताना दिसून येत नाही आहे. धुळे शहरात आपण बघत असाल की रोज पेपर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये हायवे धंद्याच्या संदर्भात वृत्त छापून येत असतात, परंतु पोलीस प्रशासन या बाबींकडे साप दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवरती वसलेला हा असा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात तस्करी चालते. जनावरांच्या तस्करीपासून तर भंग, गांजा, चरस, अफिंग इत्यादी व चे तस्करी मोठ्या प्रमाणाने होत असते, परंतु या बाबीकडे गस्तीवर असलेले पोलीस हे पैसे घेऊन सदर वाहनधारकांना सोडून देतात. गुटखा असो, बनावटी दारू असो, याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि गुजरात राज्यातून ज्या ट्रॅव्हल्स गाड्या येतात त्या ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गुटखा हा येत असतो व ज्या नशेच्या ज्या बाटल्या आहे त्या देखील या खाजगी
ट्रायव्हलर्समधून येत असतो. या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून योग्य त्या लोकांवर रीतसर कारवाई झाली पाहिजे. आणि धुळे शहरात चालू असलेला जो सट्ट्याचा बाजार आहे, हा सट्ट्याचा बाजार देखील मोडीत काढला पाहिजे. सट्ट्याच्या धंद्यामुळे धुळे शहरातले अनेक कुटुंब हे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. मूळ मालकांना सोडून सट्ट्यावर पिढीवर काम करणाऱ्या मजुरावर पोलीस प्रशासन कारवाई करते व यातून मूळ मालक हा सुटून दुसऱ्या ठिकाणी त्याचा धंदा थाटतो. परंतु या धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिकीकरण होत असल्या कारणाने ठोस अशी कारवाई होताना दिसून येत नाही. फक्त धातुरमातुर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येते. या सर्व बाबीच्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. 8 ते 15 दिवसाच्या आत या निवेदनावर ठोस अशी कारवाई नाही झाली तर लोक जनशक्ती पार्टी रामविलास महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडून मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी. या संदर्भात आम्ही आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री सन्माननीय चिराग पासवान साहेब यांना देखील या निवेदनाची आम्ही एक प्रत पाठवलेली आहे. त्यांना देखील संसदेमध्ये या प्रश्नावर आम्ही आवाज उठवण्यासंदर्भात विनंती केलेली आहे. तसं त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे. 8 ते 15 दिवसाच्या आत सदर धंदे हे पूर्ण बंद झाले पाहिजे अशी लोक जनशक्ती पार्टीतर्फे मागणी. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, सर्व मान्यवरांचं साक्री मतदारसंघात सहर्ष स्वागत. भूमिपूजन व विकास कामांचा लोकार्पण सोहळा. साक्री उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल साक्री भूमिपूजन, साक्री तालुक्यातील रस्ते पूल ग्रामपंचायत कार्यालय समाज मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र साठवण बंधारे नळ पाणी पुरवठा योजना व इतर पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मान्यवर मंत्री महोदयांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर श्री तुळशीरामजी गावित, साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय सौ मंजुळाताई गावित, मंजुश्री पेट्रोलियमचे संचालक इंजिनियर सागर गावित. कार्यक्रमाचं स्थळ भांडणे पांढरा कान साखर कारखाना रोड साक्री.